लते काय झालं? काही नाही लते, अशी गपगप नको राहू ग तू. केवढा आनंदाचा दिवस आहे आज. अगं जे झालं ते लय वाईट झालं, पण तू नको ना विचार करू. वाटलं नव्हतं ग अभे एवढा वाईट असेल. चेहऱ्यावरून तर किती चांगला वाटायचा तो. मनानं बी तो चांगलाच आहे. आमचं जुळलं नाही म्हणून काही तो वाईट माणूस ठरत नाही. पण देव एक दार बंद करतो तेव्हा दुसरं दार उघडतो. आता तुझं लग्न मोडलं पण बढती मिळाली. सज्जन सर खाल्ल्या मिठाला जागले म्हणायचं. हा बोलाय. अभे बोलता येईल का? हा बोल ना, काय झालं? ते राहू दे अभे, राहू दे, तू घरी आला ना की बोलू आपण. हा काय झालं काय? अरे तस नाही, जरा काळजी वाटत होती पाय. तुझ आणि लतीच कस होईल असं वाटू लागलं होत. आय सगळं ठीक होईल. मी म्हणलं तुला टेन्शन नको घेऊ, तुझी सून मी घरी परत आणणार आहे. हो बापूंनी हे का सोडला पाहिजे? बर सोडतील मला नाही वाटत. ये पाय, माझं ठरलंय सगळं. काय? घरी आल्यावर सांगतो. नको बाबा, तू आता काय ते सांग. घरी येईपर्यंत ना तू काय उलाढाली करून येतो काय कळत नाही मला. नसते उद्योग नको. तू आधी मला सांग काय आहे तुझ्या डोक्यात. अकॅडमीसाठी घेतलेली जमीन विकतोय मी. एवढं रक्ताचं पाणी करू राहिला तो. पण यश म्हणून नाही रे त्याच्या हाताला, सगळं उलटतय पा त्याच्यावर. हो मिसेस, अहो जरा शांत व्हा तुम्ही. नाही हो नाही, लेकराच्या तोंडाकडं पाहत नाही हो. केवढे कष्ट करू राहिला तो. आणि आदेव किती किती परीक्षा पाहतोय त्याची, आणि प्रत्येक परीक्षेत नापास. माझ्या लेकरानं काय करायचं मग? आणि असं काय वाकडं केलंय म्हणते मी की सगळीकडे त्याला नापास कराव. महाराज महाराज नका ओ, अशी सत्व परीक्षा पाहू नका बरं माझ्या लेकराची. स्वप्नच विकायला निघालो माझं लेकरू. काय करावं बाई, कोणालाच पाजर पूर्ण नाही. आई शांत हो जरा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.